आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील टागोर चौकात असलेल्या फर्निचरच्या दुकानाला आग लागून लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालंय. सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशामक दल तात्काळ आल्यानं आग नियंत्रण करण्यात यश आलंय. येथील धवल कटारिया यांचं हे फर्निचरचं दुकान असून सध्या लग्न सराय असल्यानं दुकानात विविध प्रकारच्या वस्तू भरून ठेवल्या होत्या. तसेच आज रविवारी नवीन माल भरण्यात आला होता. दरम्यान दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्यानं आगीनं मोठं रौद्र रूप धारण केलं होतं. वणी विभागाचे आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार तसेच मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजीवभाऊ उंबरकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. न्यूज 15 मराठीसाठी किरण मुक्कावार वणी यवतमाळ.